आपल्या देशात वडील आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते. घरात मुलगी आल्यास लक्ष्मी येते असेही म्हटले जाते. आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात, पण कधी कधी काही नराधम हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करण्यासारखे घाणेरडे कृत्य केल्याच्या घटना त्यामुळे समोर येतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका पोलिसाने चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर वडिलांच्या नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोलकात्याच्या दक्षिणेकडील बेहाला येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून तो स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहे. त्याच्यावर आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच पोलीस ठाण्यात तो हवालदार पदावर कार्यरत आहे. आरोपीच्या 13 वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फर्यादीनुसार वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.